अंजली मेहंदी सुकली आहे तुझी, आता मला वाटतं काढलीस तरी चालेल. चालेल हो. सावकाश अंजली, बघू मेहंदी, हात दाखव ना. अगं बाई, मेहंदी रंगलीच नाही की ग. बघ बाई अंजू, खरं नाही तुझं काही. श्रीकांत रावांचं प्रेम उडलं तर नाही ना. ए वाटेल ते काय बोलत सुटलात? झाली ना मेहंदी काढून, मग निघा आता. बसल्या तिथे चेष्टा करत. आई अगं, साधी मेहंदीच तर आहेत, त्यात काय एवढं. म्हणून काय वाटेल ते बोलत सुटायचं? श्रीकांतराव अंजूला अगदी आनंदात ठेवतील, मग येईन तुमच्याकडे मी तुम्हाला हसायला. अगं आई, सिरियसली नाही बोलत आहे कोणी, गंमत करतायत ते. मला नाही चालायची असली गंमत. अगं अंजलीच्या घरी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी तिथे चालले. चल. इथलं कोण? ए बाई, ए अगं. बाबा मला रिक्षाला पैसे द्या लवकर. एवढ्या घाईघाईत कुठे चालली आई? तुम्हाला सगळं सांगेल, मला पैसे द्या लवकर, उशीर झालाय. कसला उशीर? द्या ना लवकर. ओके बाय बाय, मी जाते. अगं ऐकून तरी घे स्वरूप, ऐकणार नाही पोरगी. आता बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे ना आज, मी कासाराला घेऊनच आले. त्याच्याकडे इतकी चॉईस आहे ना, तुम्ही बघत बसा, मी जरा चहा टाकते. एक मिनिट, मला तुझ्याशी बोलायचंय. बोला ना. लग्नाचं काही काम आहे का? आजपर्यंत जे जे काही घडत आलंय ना त्याबद्दल, म्हणजे थोडं स्पष्टच बोलायचंय तुझ्याशी. काकू, एनिथिंग सिरियस? नाही अगं. खरंच ना? खरंच. मग काय, आज दादू बरोबर खरेदी? हा हो, आहो. थोडस थोडस वगैरे काही नाही, भेटायला फक्त कारण लागत. सरू, बरं झालं आलीस. आपण बांगड्या भरायला सुरुवात करूया, तसंही उशीर झालाय ना खूप. तुम्ही बसा, मी शेजाऱ्यांना बोलवून आणते. अंजली ती दरवेळेस जाऊ देव. तुम्ही काय, कॉलेजला इतके दिवस सुट्टी? मग घरातलं लग्न आहे. आणि एक मिनिट, मला अहो जाऊ नाही करायचं, कारण मीही नाही करणार. पद्मजा वनीला सुद्धा मी हेच सांगितलं होतं. पहिली गमूळ चिठ्ठी, पहिली गमूळ चिठ्ठी, गणराया तुम्ही आव, गणराया तुम्ही आव, घागरीच्या घोळा संगे, घागरीच्या घोळा संगे, शारदेला बोलवाव, शारदेला बोलवाव. आता नणनबाईंनी काढून दिल्यात बांगड्या. म्हणजे अंजू आत्तापासूनच वशेला लावून ठेवलंय म्हणायचा, म्हणजे सासरी गेल्यानंतर नंदेचा सासुरवास नको काय? अशी कशी सोडीन मी, एकदा हिला घरी तर येऊ द्या, मग बरोबर सेवा करून घेते. ज्याची भीती होती तेच झालं. काकू, ऍक्च्युली सुडा भरताना बांगडी वाढवणं चांगलं नसतं ना, म्हणजे अशुभ मानलं जातं. पद्मजातीच्या वेळी सुद्धा असंच झालं होतं.